नमस्कार मित्रांनो, एक मोठी माहिती आपल्यापर्यंत येत आहे आणि ती म्हणजे या घडीची सर्वात मोठी बात, भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजप जो आहे त्यामध्ये मुद्द्यावरून बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. भाजप पक्षातून आता कोण बाहेर गेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पश्चिम महाराष्ट्रातील बड्या भाजप नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटू लागले आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नसल्याचे दिसून येत आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामध्ये आता हा नेता मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतरही मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघालं. यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत, तरीही मराठा समाजाला आरक्षणासाठी लढा द्यावा लागतो ही बाब दुर्दैवी आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यासाठी वेळ काढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप देखील भाजपचे प्रवक्ते तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केला आहे. एकनाथ पवार यांचा राजीनामा भाजपला धक्का मानला जात आहे, त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला फटकाही मानला जात आहे. आरक्षण वेळेपर्यंत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून शेकडो कार्यकर्ते देखील आपल्या भूमिकेच्या समन्वयात सोबत आहेत असा दावा एकनाथ पवार यांनी केला. दरम्यान दसऱ्याच्या दिवशी आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही पवार म्हणाले. त्यामुळे एकनाथ पवार यांच्या भूमिकेविषयी भाजप काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपलंही याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, या संदर्भात आणखी काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलमार्फत देण्यात येणार आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.